Mix. डोंबिवली स्फोटामध्ये आतापर्यंत 3 कंपन्यांमधनं 12 कामगार बेपत्ता, 10 मृतदेह सापडले, 7 जणांची ओळख पटवणं बाकी. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. ड्रायव्हरला 2 दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप. सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरे यांच्या कारच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू, डेरेंवर गुन्हा दाखल. आणि राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं, मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, नद्या कोरड्या ठाक. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबेसिटी वाढ